नमस्कार, मी अमित भोरकडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोटी मराठी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर। सुंदर अक्षर लेखन या व्हिडिओच्या मालिकेअंतर्गत आज आपण पुढचा गट बघणार आहोत। घ ध छ या तीन अक्षरांची जी वळण आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत। तर बघूया आज आपण या घच्या गटातल्या अक्षरांची पूर्ण 14 कडे आणि त्याचं लेखन। घचं लेखन करत असताना 45 अंशाच्या कोणामध्ये हा खडू अशा पद्धतीनं तिरखा ठेवलेला आहे। वरच्या रेषेपासून सुरुवात करायची, अशा पद्धतीचा एक अर्धगोल घ्यायचा, परत हात उचलून थोडस वर जायचं, परत अशी तिरकी रेषा, खाली नाजूक रेषा आणि परत वर तिरक जायचं। या ठिकाणी हात उचलून सरळ उभी रेषा आणि शेवटी शिरोरेषा। या ठिकाणी घचं वळण बघितलं की या ठिकाणी आपण हात उचलत नाही, तो हात उचलूनच नंतर खालचा अर्धगोल घ्यायचा आहे, ही पहिली स्टेप। दुसरी स्टेप इथून सुरुवात होईल ते इथपर्यंत। तिसऱ्या स्टेपला सरळ उभी रेषा आणि चौथ्या स्टेपला डावीकडून उजवीकडे जाणारी शिरोरेषा। या गटामध्ये फक्त एवढीच काळजी घ्यायची की घ आपण डायरेक्ट असा न लिहिता तो स्टेप वाईज, पहिली स्टेप झाल्यानंतर हात उचलायचाच, दुसऱ्या स्टेपला फक्त हा अर्धगोल येईल असा। अर्धगोलमध्ये अशी जी तिरपी रेषा आहे ती जाड येईल आणि अशी जी तिरपी रेषा आहे ती नाजूक येईल। इथे हा यूचा तिरका आकार तुम्हाला दिसेल, तो फक्त काढायचा आहे। याची पूर्ण आपण 14 खडीचं लेखन दोरेगीमध्ये जेल पेनच्या सहाय्यानं कशा पद्धतीनं लिहायचं बघा। या ठिकाणी आता मी खडूच्या पॉईंटचा वापर करतो। आत्तापर्यंत खडू असा आडवा पकडला होता, पण रेग्युलर अक्षर लिहित असताना आपण ह्या पॉईंटनं लिहितो। पॉईंटनं लिहिताना देखील त्याच पद्धतीनं, बऱ्याच वेळेला मुलं इथं मध्ये गाठ देतात, ती गाठ द्यायची नाही। इथंपर्यंत अर्धगोल झाला की हात उचलून नंतर यूचा आकार काढायचा, अशा पद्धतीचा तिरका यू काढायचा आणि नंतर उभी रेषा शिरोरेषा। या पद्धतीनं घचं हे वळण, घचा जो गोलाकार आकार आहे तो खालच्या रेषेला स्पर्श करू द्यायचा नाही। यानंतर घला वेलांटी देत असताना अगोदर रेषा मधला अर्धगोल, परत उभी रेषा, वेलांटीचा आकार अक्षराच्या उंचीचा निम्मा असावा। दुसरी वेलांटी ही त्याचप्रमाणे लिहायची आहे। पहिल्या आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये फक्त एवढा फरक आहे की पहिल्या वेलांटीची तिरपी रेषा थोडीशी लांब असते आणि दुसऱ्या वेलांटीची तिरपी रेषा आकार कमी असल्यामुळं ती लगेच चिटकली जाते, तिचा जी लांबी आहे ती कमी असते। पहिला उकार, हात उचलूनच प्रत्येक वेळेला घचा आकार लिहायचा आहे, त्यावेळेला तो घ व्यवस्थित दिसेल। दुसरा उकार, या पद्धतीनं पूर्ण घची 14 खडी लेखन आपण करत आहोत। आतापर्यंत तुम्हाला आता सगळ्या भागातून या सगळ्या अवयवांची बऱ्यापैकी ओळख झालेली आहे किंवा त्या कशा पद्धतीनं लिहिले जातात त्याचा सराव देखील झालेला असेल। या पद्धतीनं घची जी 14 कडी आहे त्याचं लेखन आहे।
ते दोरेगेमध्ये आपण लिहिलेलं आहे. प्रत्येक घ चा जो आकार आहे तो एकसारखा यावा आणि व्यवस्थित सुंदर असं घचं लेखन करावं. यानंतर मग आता छचं वळण बघूयात. छची सुरुवात देखील घ प्रमाणेच बरोबर वरच्या रेषेपासून सुरुवात. छोटा अर्धगोल घ्यायचा, परत खाली गोल करून या ठिकाणी सातचा आकार काढायचा आहे. उभी रेषा 3 नंबरला आणि 4 नंबरला शिरोरेषा, या पद्धतीनं छचं वळण लिहायचं आहे. घचा हा आकार जो आहे तो खालच्या रेषेला स्पर्श करत नाही, मात्र छ हा पूर्ण दोरेगेला स्पर्श करून लिहावा. या ठिकाणी पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला पूर्ण मराठीतला 7 चा आकार काढायचा आहे. तिसऱ्या स्टेपला सरळ उभी रेषा आणि चौथ्या स्टेपला आहे ते डावीकडून उजवीकडे जाणारी शिरोरेषा. दोरेगेमध्ये छचं वळण कशा पद्धतीनं लिहावं ते बघा. छ ची सुरुवात बरोबर वरच्या रेषेपासून सुरुवात, अर्धगोल. हात इथे उचलायचा आहे. पहिली स्टेप झाल्यानंतर दुसऱ्या स्टेपला हे टोक सोडून थोडंसं वर जायचं आहे. खालच्या रेषेला स्पर्श करून जिथून सुरुवात केली होती आपण तिथंपर्यंत यायचं आणि गोल गाठ द्यायची. मराठीतला 7 चा आकार तुम्हाला दिसेल. नंतर उभी रेषा या गोलच्या बरोबर मध्यभागी आणि शिरोरेषा सरळ. छाचं वळण त्याच पद्धतीनं लिहायचं आहे. खाली स्पर्श करून गोल आकार, उभी रेषा, परत एक पूर्ण उभी रेषा आणि शिरोरेषा. घ छ आणि ध यांची वळणं जी आहेत ती एकसारखी आहेत, त्यामुळे यांचा स्वतंत्र या 3 अक्षरांचा गट आपण केलेला आहे. बऱ्याच वेळेला या वळणामध्ये मध्यभागी इथं गाठ येण्याची शक्यता असते, मुलं गाठ देतात किंवा त्या ठिकाणी सरस हात उचलला जात नाही, त्यामुळे ते वळण दिसायला व्यवस्थित दिसत नाही. हात उचलून स्टेप वाईज लिहायची मुलांना लहानपणापासून जर सवय लागली तर न कळत त्यांच्या हाताला एक वळण प्राप्त होतं आणि त्याच पद्धतीनं ती मुलं शेवटपर्यंत लिहू लागतात आणि त्यामुळं अक्षर देखील त्यांचं अतिशय सुंदर असं दिसू शकतं. मात्रा देत असताना एक काना देऊन त्याच्यावरती मात्रा द्यायचा आहे. या ठिकाणी फक्त छ मध्ये हे दोन्ही गोल एका रेषेत सरळ आली पाहिजेत एवढी काळजी घ्यायची, त्यामुळे तो आकार व्यवस्थित दिसेल. सर्व ठिकाणी छ ची जी जाडी आहे ती जाडी समान ठेवावी. या पद्धतीनं छची पूर्ण 14 कडी आपण बघितलेली आहे. या गटातलं 3रं अक्षर आहे ध. धचं वळण घेत असताना घ आणि छची सुरुवात, घ आणि छची जी सुरुवात आहे ती बरोबर वरच्या रेषेपासून केली होती, मात्र धची सुरुवात रेषेच्या थोडंसं खाली वर तिरपा आकार घ्यायचा. या बाजूला नाजूक तिरपा आकार येईल, परत हा आकार गोल येईल असा. हे मराठीतला 9 चा आकार आपण कंटिन्यू काढायचा आहे न हात उचलता. ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपला इथून पुढे
यूचा आकार, तिसऱ्या स्टेपला सरळ उभी रेषा आणि चौथ्या स्टेपला शिरोरेषा। धच्या डोक्यावरती रेषा द्यायची नाही। धचा जो हा गोलाकार आकार आहे तो खालच्या रेषेला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यायची। स्टेप बघूयात। पहिली स्टेप हा नऊचा आकार, दुसऱ्या स्टेपला इथून हा यूचा आकार अर्धगोल, तिसऱ्या स्टेपला सरळ उभी रेषा आणि चौथ्या स्टेपला शिरोरेषा। या पद्धतीनं धचं वळण दुरेगीमध्ये त्याचं कसं लेखन करायचं बघा। रेषेच्या खाली अर्धगोल लहान घ्यायचा, नऊचा आकार छोटा काढायचा, हात उचलून अर्धगोल घ्यायचा, हा अर्धगोल खाली स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यायची। उभी रेषा आणि शिरोरेषा। या पद्धतीनं एक जर ध व्यवस्थित आला तर त्याची पूर्ण 14 खडीचं लेखन जे आहे ते व्यवस्थित करता येईल, सुंदर करता येईल। एक मनाला सवय लावून घ्यायची। आज आपण अनेक डिजिटल अक्षरं बघतो, संगणकावरती टाईप केलेली अक्षरं बघतो, परंतु हातानं देखील इतक्या सुंदर पद्धतीनं लिहिता येऊ शकतं याचा आजकालच्या मुलांना विश्वास वाटत नाही। त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगावंसं वाटतं की हस्ताक्षर ही एक प्रयत्नसाध्य कला आहे। थोडासा सराव आणि तुमची मनापासूनची अक्षर शिकण्याची तळमळ, त्यासाठी केलेले प्रयत्न हे तुम्हाला नक्कीच तुमचं अक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करतील। आपण सर्वांनी हे व्हिडिओ बघून आपलं स्वतःचं आणि इतरांचं देखील अक्षर सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत। आज अक्षरांचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे, ते वाढवण्यासाठी सर्वांनीच प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत। अनेक जण या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत, त्या सगळ्यांचं कौतुक आहे। पण त्यांच्याच अक्षरांचं कौतुक करण्यापेक्षा कधी तर आपल्या स्वतःच्याही अक्षराचं आपण कौतुक करावं आणि त्यासाठी आपण इतरांनी कौतुक करावं यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते सर्वांनी करावेत। अशा पद्धतीनं घ, ध आणि छ ची पूर्ण 14 खडी आपण बघितलेली आहे। आज आपण घ, ध आणि छ या तीन अक्षरांचा एक गट बघितलेला आहे, घ चा गट बघितलेला आहे। या तीनही अक्षरांची वळणं जवळपास सारखी आहेत आणि याच्यामध्ये चुका होण्याचं देखील जे प्रमाण आहे ते एकाच ठिकाणी होतं, ते बघूयात आपण नेमकी याच्यामध्ये काय चूक होते किंवा आपल्याला कोणती चुकीची सवय असते ते बघूया। घचं आणि छचं लेखन करत असताना प्रामुख्याने होणारी पहिली चूक जी आहे तर ती लिहित असताना या ठिकाणी हात उचलला जात नाही, एका स्टेप मध्येच पूर्ण हे घचं वळण लिहिलं जातं, त्यामुळं या ठिकाणी हात उचलणं अपेक्षित आहे ते दिसत नाही, या ठिकाणी हात उचलणं अपेक्षित आहे ते येत नाही, त्यामुळे हे वळण आपल्याला येत असताना व्यवस्थित दिसत नाही किंवा ते ठिकाणी स्टेप वाईज हात उचलूनच घ्यायची सवय मुलांना लावली पाहिजे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी डायरेक्ट अशी गाठ दिली जाते की गाठ या अक्षरामध्ये येणं अपेक्षित नाहीये, ही सवय बंद झाली पाहिजे। तिसरी गोष्ट आहे घचं वळण किंवा धचं वळण लिहित असताना मुले इथपर्यंत घेऊन सरळ गोल करतात
आणि उभी रेषा घेतात. ते जे दोन अर्धगोल आहेत ते एका रेषेत आले पाहिजेत. ते जर तिरके अशा पद्धतीने आले तर ते व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळं लिहित असताना या उभ्या रेषेच्या प्रमाणात थोडस पाठीमागे येऊन नंतर हा गोल काढला की दिसणारा ग्रह हा व्यवस्थित दिसेल. दच वळण घेत असताना इथेच चिटकून काढलं जातं किंवा त्याच्यामध्ये अंतर ठेवलं जात नाही. तर या पद्धतीचं देखील वळण एक क्रॉस करू नका. हात उचलताना ते बरोबर आतमध्ये छोटा आकार राहिला पाहिजे. दच बऱ्याच वेळेला मुलांचे रेषेच्या वर आकार जातात, ते जाऊ द्यायचे नाही. अशा पद्धतीने जर रेषेच्या वर आकार केला तर तो सुंदर दिसत नाही. छळ येत असताना मुलं फक्त एवढंच काढतात अशा पद्धतीनं. तर तो गोल जो आहे तो स्टेप वाईज असा आला तर ते सुंदर दिसेल. अर्धवट जर काढला या पद्धतीनं तर ते सुंदर दिसणार नाही. या घच्या गटातल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करा आणि चांगल्या पद्धतीचा घ लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नाला नक्की यश मिळेल आणि त्याला या व्हिडिओची मदत होईल याचा आनंद आहे. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन भागात. घ ध आणि छ या गटातली अक्षर बघितली, त्यातल्या होणाऱ्या चुका बघितल्या. आता आपण या गटातल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांचे लेखन बघूया. मी मागच्या गटामध्ये दुरेगेमध्ये शब्दांचे लेखन दाखवलं होतं, परंतु आता आपण एक रेगे वहीमध्ये या शब्दांचे लेखन करत असताना कशा पद्धतीनं लेखन करायचं, अंतर किती ठेवायची, उंची किती ठेवायची या गोष्टी देखील सांगणार आहे. कारण दुरेगे वही आपण साधारणपणे चौथी पाचवी पर्यंत किंवा हा उपक्रमासाठी वापरू शकतो, सुंदर अक्षरासाठी वापरू शकतो. परंतु आपल्याला जस जसं आपली इयत्ता वाढेल तस तसे आपल्याला आपल्यातून दुरेगी वहीचा वापर कमी होत जाताना दिसतो. पण अक्षर सुंदर करण्यासाठी सुरुवातीच्या काळात दुरेगी वही वापरणं गरजेचं आहे. एकदा अक्षर सुंदर झालं की मग आपण एकरेगी वहीमध्ये देखील त्याच पद्धतीनं सुंदर लिहू शकतो. मी आता याच ठिकाणी तुम्हाला एकरेगी वहीमध्ये आता इथं जाणीवपूर्वक मी अंतर जास्त ठेवलेलं आहे, याच्यामध्ये लेखन कसं करावं ते दाखवतो. घ ध आणि छ या गटातल्या अक्षरांचं लेखन बघूया आपण. साधारणपणे आता एक रेगीच्या दोन ओळीतलं अंतर हे आपण बघितलेलं आहे मागे की हे 7 mm असतं, 7 mm असतं. आपल्या जी अक्षराची उंची पाहिजे ती या दुरेगीच्या एक रेगीच्या किमती पाहिजे. म्हणजे साधारणपणे दुरेगी एवढं अंतर या ठिकाणी होईल. ते आपल्या अक्षराची उंची जी आहे 3.5 mm असतं. आणि उकार मात्राची मेलाखी आहे त्याची उंची जी आहे ती याच्या निम्मी असावी. म्हणजे खाली उकार आणि मेलाखी हे एकमेकामध्ये गुंतागुंत होणार नाही, मिक्स होणार नाही. त्यामुळे त्याची अक्षरांच्या पेक्षा उंची कमी असेल. हे पूर्ण एकरेगीतल्या दोन ओळीचं जर अंतर बघितलं तर 7 mm आपल्या अक्षरांची उंची या एकरेगीच्या निम्म्या अंतरात. राहिलेल्या निम्म्या अंतरामध्ये काना मात्रा काना नाहीयेत, वेलांटी मात्रा उकार रुकार रफार हे सगळे अवयव या राहिलेल्या आकारामध्ये येत जातात. मग त्याच पद्धतीने आपण या शब्दांचं लेखन करूया. शब्द लिहित असताना आता त्याची उंची एक रेगी मध्ये लिहित असताना साधारणपणे एक रेगीच्या निम्म्या अंतरापर्यंत असावी. 3.5 ते 3 mm पर्यंत आपल्या अक्षराची उंची हळूहळू यावी, शिरोरेषा सरळ द्यावी. जोड अक्षर लिहित असताना त्याला मी य जोडतो, यचा आकार त्यालाच आहे असा य जोडला जातो. फक्त उभी रेषा कट होईल त्यातली, शिरोरेषा सरळ. एक रेगीमध्ये लिहित असतानाही आपल्याला अंदाजाने या सगळ्या रेषांची उंची जी आहे ती सर्व ठिकाणी समान ठेवावी लागणार आहे. कारण दुरेगेमध्ये आपल्याला खालची बॉटम लाईन सुद्धा होती संदर्भासाठी,
पण आता एकरेखीमध्ये लिहित असताना आपण दुरेखीमध्ये लिहिल्यानंतर आपल्याला जर सवय लागली असेल तर आपल्या अक्षराची जी उभी रेषा आहे ती तर बरोबर त्या उंचीची येणार आहे. त्यामुळं नकळत खाली देखील एका सरळ रेषेत अक्षर आलेलं तुम्हाला दिसेल. यासाठी दुरेखी वहीमध्ये व्यवस्थित सराव लक्ष काळजीपूर्वक सराव करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं हे सगळे अक्षर जे आहेत ते व्यवस्थित त्याचं लेखन करणं गरजेचं आहे. बरेचसे शब्द तयार होतील. आपण अगोदरच्या गटातली सुद्धा अक्षर शब्द लेखनासाठी घेऊ शकता. आपले यापूर्वीचे ग म भ ण प श भ ण ए र स श य ख थ उ ही अक्षर झालेली आहेत. या सगळ्या अक्षरांची आपण या सगळ्या अक्षरांचा शब्दामध्ये सरावासाठी त्याचा वापर करू शकतो. या पद्धतीनं अनेक शब्द तयार होतील. ते शब्द पूर्ण एक पान भरून त्या वहीमध्ये लिहायचं आहे. आता इथं जर बघितलं तर प्रत्येक अक्षरामध्ये आणि आकारामध्ये फक्त एक उभी रेषा बसेल एवढा अंतर आहे. प्रत्येक अक्षरामध्ये आकारामध्ये एक उभी रेषा बसेल. पेनाचं जे पॉइंट आहे किंवा खडूचं जे पॉइंट आहे ते सहजपणे बसेल एवढा अंतर सोडलेलं आहे. पण दोन शब्द लिहित असताना एक इथं लिहिलंय, एक इथं लिहिलंय, एक तिकडं लिहिलंय या पद्धतीने न लिहिता मध्ये फक्त र हे अक्षर बसेल साधारणपणे एवढं अंदाजे अंतर सोडायचं. प्रत्येक वेळेला र लिहून बघायचं असं नाही. आपल्याला रच जे आहे जाडी ती अंदाजाने माहित असते. तेवढीच जाडी तेवढं अंतर या दोन शब्दांच्या मध्ये ठेवायचं आहे. र च्या अक्षराला उंची सर्व ठिकाणी समान यावी. एक रेघेमध्ये लिहित असताना निम्म्या अंतरामध्ये लिहावेत. उकार मात्रा वेलांटी जी आहे तर ते या राहिलेल्या निम्म्या आकारामध्ये आपण लिहू शकतो. वर मात्रा आलेला आहे, उकार वगैरे सगळे या राहिलेल्या आकारामध्ये आपण लिहू शकतो. अशा पद्धतीनं शब्दांचं जे लेखन आहे ते सुंदर करावं, छान करावं या तुम्हाला शुभेच्छा आहेत. कारण सुंदर लिहू, सुंदर होऊ, सौंदर्याच्या गावाला जाऊ,